कृषिका राईट पण झाली आहे. हॅलो मायरा. हॅलो. आणि खूप मजा आली. आम्ही खूप फोटोज काढले आहेत. खूप मस्त मज्जा आली आहे की ना मायरा. एन्जॉय इट. तर आता ह्याचा पण सगळी जी काही स्टोरी आहे नंतर सांगू आम्ही. आता पहिलं फिरून घ्या. मुघल गार्डन आहे आणि निशान गार्डन आहे, ते आता बघून घेऊया. अच्छा ये, हाँ ये वॉटरफॉल का अपने, ये कभी रहता है ये डांस फाउंटन? नहीं रात को वो लाइट पे वो चलता है वो रात को 6-7 बजे के बाद. ओके ओके है ना. ओके तो अभी हम लोग कहाँ जा रहे हैं? निशात गार्डन. चलो अपन आता जाता है निशात गार्डन. चला तर आता आपण आहे मुघल गार्डन, ज्याला म्हणतात निशान गार्डन पण म्हणतात. तिकीट लिहिली आहे सर जी. तर याची एंट्री फ्री आहे. एंट्री फ्री आयटलसाठी आहे काहीतरी 24 आणि लहान मुलांसाठी 12 रुपये आहे. आता जाऊया आतमध्ये आणि बघू तरी काय आहे मुघल गार्डन. हां आणि आपलं हा आणि आपलं गॉगलचं काहीतरी 36 आकडा आहे असं वाटतं मला. परत गाडीमध्ये विसरलो आम्ही गॉगल. प्लीज बी अवे फ्रॉम दी फ्लावर बेड्स. हा जो आता परिसर आहे, आता आपण निशान गार्डन मधून निघालो आणि आता हा जो परिसर आहे हा VVIP एरिया आहे, म्हणजे आपल्या इकडे जसं आमदार निवासाचा इकडचा हा एरिया आहे. आणि काय काय बोलले भुपकार एरिया आहे हा. सो इथे सगळे मिनिस्टर्स आणि VVIP लोक इथे राहतात. हा तो परिसर आहे दोन्ही साईडला म्हणजे. आणि इथे एक बघितलं, इथे बंगलो सिस्टम आहे, इथे फ्लॅट सिस्टम नाही आहे. इथे ज्यांचे कोणाचे आहेत सगळ्यांचे बंगलोजच असणार आहेत. तर लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही पण तुम्हाला बंगलेज बघेल. आणि आलो आहे परत लाल चौक मध्ये आणि लेन्सकार्ट म्हणून जिकडनं आपण गॉगल्स घेतले होते ते इथे विचारून बघू आहेत का, ते कोणी आणून दिले आहेत का. इकडे त्या दिवशी संडेला हे मार्केट आहे जे इथे लागायचं. आपण त्या दिवशी इकडनं खरेदी केली होती आणि नेमकं इथेच कुठेतरी मी विसरून गेलो होते गॉगल. आता ते मिळालं नाही आणि दुकानात पण आता बघितलं मी इथे नाही आहे. आता थोडं इथे जरा काही खरेदी करूया आपण. मंडळी नमस्कार. आम्ही आलो आहे रूमवरती आणि मायरा झोपली आहे. तर तुम्हाला म्हटलं होतं की इकडे पण काय घडतं आहे श्रीनगरमध्ये डल लेकमध्ये, तेही तुम्हाला आम्ही तिथे सांगू. तर जसं की तुम्ही बघितलं की आम्ही शिकारा राईडला गेलो होतो, तर तिथे पण सेम आहे की सांगताना तुम्हाला एक्झॉबरंट रेट सांगणार. साधारण तरी आम्हाला 3,500 रुपये सांगितले होते. नंतर ज्यामध्ये पण आहे 4.6.8. तर 8 पॉईंटचे आपल्याला 3.5 सांगितले होते आणि 4 पॉईंट म्हणजे मला आता आठवत नाही किती आहे. तर पण आम्हाला ते 8 पॉईंटच मला मोठं घ्यायचं होतं. तर 8 पॉईंटचं जे आहे ते 1.5 तास ते 1.5 तास ती बोट पूर्ण त्या डल लेकमध्ये राऊंड मारते, शिकारा राऊंड मारते. आणि आम्ही ते बार्गेन करत आहे ना, म्हणजे मला एकाने विचारलं आणि मग मी ते तिला सोडून दिलं. मग सोडून दिल्यानंतर मग तो आला 2 वरती आला, नाही 2:30 आला.
मग नंतर मग मी त्याला 1000 रुपये सांगितले, तर तो लगेच पळून गेला, लांब पळून गेला तो. मग मी सोडून दिलं ते. मग नंतर मग थोडं अजून आणि तिथे ना घाट्स आहेत, घाट 1, घाट 2, घाट 3, तर आम्ही कुठल्या घाटात मला आठवत नाहीये. मग आम्ही दुसऱ्या घाटावरती आलो, मग जिथे आम्ही जेव्हा एकाशी बोलायला लागलो त्यांनी 1500 रुपये सांगितले डायरेक्टली. पहिल्यांदाच त्यांनी आम्हाला 1500 सांगितले, म्हणजे पहिल्यांदा आम्ही फर्स्ट टाइम 3.5 सांगितले होते, त्या दुसऱ्या माणसाने आम्हाला 1500 रुपये सांगितले. तर मग मी तेव्हा त्याला म्हटलं की 1100 रुपये. तर मग हे जेव्हा मी त्याला 1100 रुपये जेव्हा बोललो ना, तेव्हा जो तिकडचा जो मेन होता ना पहिला, तर मग तो लगेच पळत आला की तू त्याला कशाला प्राईस सांगितलं, त्यांच्यामध्ये काय वाचावाची झाली. तर मग मी म्हटलं अरे वो तो मेरे को 1100 में करने को तयार आहे. तर मग असं करून ती बोलला ठीक आहे, जितना देना है उतना, जितना देने का है उतना दे दो. तर मग अशी करून ती शिकारा राईड 1100 रुपयात झाली, 8 पॉईंट. आणि ऑलमोस्ट 1.5 तास 1.5 तास फिरत होती. त्याच्यामध्ये ते नेहरू गार्डन आहे, ज्या आतमध्ये लँड आयलँड आहे, छोटस आयलँड आहे, तिथे आम्ही थांबलो. फ्लोटिंग मार्केट होतं, बरंच काय त्यांनी आम्हाला फिरवलं, है की नाही. आणि दुसरं म्हणजे शिकारामध्ये फोटोशूट पण केले जातात त्या आतमध्ये. म्हणजे तुम्ही जसं शिकारा चालू झाली बोटिंग की लगेच इकडनं फुलं फळं आणि ते तंदुरी आयटमवाले सगळे, हां सगळे येतात. तर फोटोवाले पण आले, तर फोटोवाल्यांमध्ये तुम्ही बार्गेन करा. आम्हाला 250 रुपयासाठी एक फोटो सांगितला होता, 250 आणि छोटा 150 रुपये, मग तो 100 वरती आला. पण मग आम्ही काय केलं होतं, आम्हाला त्यांचे फोटो प्रिंट पाहिजे नव्हते, आम्हाला फोटो प्रिंट नको होते, आम्हाला ना ते सॉफ्ट कॉपी पाहिजे होत्या. तर मग आम्ही ते जेवढे पण फोटो काढले होते त्याची सगळ्याची सॉफ्ट कॉपी घेतली आणि काहीतरी 40 रुपयाला आम्ही तो एक फोटो घेतला. पण आम्हाला 50 रुपयाला पण ते आम्हाला काय ना ते हार्ड कॉपी घेणं काही पॉईंट नव्हता. आम्ही सॉफ्ट कॉपी घेऊ, आपण म्हणलं एडिट करू आणि आपणच तिथे पाहत पोस्ट करू प्रिंट करू आपल्याला. येस. तर मग असे सगळे आम्ही कारण का एक जर आम्ही फोटो प्रिंट घेतली असताना तर मग ते खूप कॉस्टली पडलं असतं आम्हाला. तर मग आम्ही ते ती आयडिया झाला आणि असंही मी लॅपटॉप घेऊन गेलोच होतो, तर मग ते सगळे फोटो मी पटकन लॅपटॉपमध्ये कॉपी पण करून टाकले. तर असं सगळं आहे ते शिकाराचं. इथे तुम्ही जर तुम्ही बार्गेन अजूनही तुम्हाला काय चांगली बार्गेन करता आली तर नक्कीच करा. पण हे 1100 रुपये बेस रेट मला आता वाटतो की ठीक आहे 1100 रुपये. आता अजून कोणी कमी जर माझ्यापेक्षा कोण करत असेल चांगलं बार्गेन तर डेफिनेटली डू इट. बट तुम्हाला एक बेसलाईन तर कळाली बार्गेनिंगसाठी काय आहे ती, ओके है की नाही. येस. तर काय आता आपण झोपूया, आराम करूया. मायराही पण झोपलेली आहे. आपण गार्डनमध्ये गेलो ना, निषाद गार्डन. आणि आम्हाला ना ते गार्डन्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये ना मला श्वेताला मायरा असं काय म्हणजे इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा ना ठीक आहे बघितलं, फुलं पानं बघितलं. नाही काय झालं, आपण जेव्हा गेलो तेव्हा अजून ते फुलं हे नाही झाले, तेवढं छान दिसत नव्हतं, ते अगदी सगळं प्लेन दिसत होतं. मग लहान मुलांचं माहितीये ना, ते उन्हात चालून कंटाळत. आणि फोटो काढून पण किती काढणार आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याने आम्हाला इथं एकच दाखवलं, निशान गार्डन दाखवलं. म्हणजे तो बोलला की आपण मुघल गार्डन जाते, अजून काहीतरी 2-3 गार्डन मिळलं, कुठ गार्डन मिळलं कुठ नाही जाणे काय. आम्ही हे बघितलं, आता आपण डायरेक्टली हॉटेलवरती जाऊया. बिकॉज काय ना ते स्ट्रेस आउट नाही पाहिजे आम्हाला. म्हणजे आम्ही पण मी बघितलं ना की एकच सिटी जी बघायची ना ती व्यवस्थित बघायची, हे तिथे तिथे हे असं बघण्यात एक दिवसात काही होत नाही. मग आम्ही पहलगाम आणि सोनमर्ग पेंडिंग ठेवलं. ते आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा पण येऊ तेव्हा आम्ही त्या दोन गाव ते करणार आहे. यावेळेस आम्ही हे श्रीनगर पूर्ण फिरलो, गुलमार्ग पण पूर्ण फिरलोय, फक्त तिकडचं गंडोला राईट राहिलंय. yes. जे नेक्स्ट टाइम आम्हाला मिळालं तर आम्ही नक्कीच करणार आहे. आणि पहलगाम आणि हे काय सोनमर्ग एवढं आम्ही नंतर करणार आहे. येस. तर असं तुम्हाला मी ब्लॉग मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं होतं की गुलमर्ग गणगौलाचे राईडचे तिकीट ऑनलाईन आता हळूहळू रिलीज होत आहेत, तुम्ही चेक करत राहा एव्हरी डे. तर तुम्हाला नक्की जर लकी, हां आता 22-23 तारखेला ओपन होत आहेत, त्याच्या वेबसाईटवर तुम्ही नक्की चेक करा. मी म्हटलं असं इथे फ्लॅश पण करेल, त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर 200 तिकीटच निघत आहेत 23 तारखेपासून. तर बघा तुम्ही लकी असाल तर. युजली काय आम्ही आता निघतोय आणि तिकीट निघाले असं. आणि आमचं खूप नेहमीप्रमाणे आम्ही एक दिवस आधी आमचं ठरलं की आपल्याला जायचंय. ते खूप जण विचारतायत की तुमचं प्राइसिंग काय होतं, तर ते प्रत्येकाला वेगळं येणार कारण फ्लाईट तुम्ही जेवढ्या आधी बुक करणार तेवढं तुम्हाला कमी मध्ये जाईल. आम्ही एक दिवस आधी बुक केल्यामुळे आम्हाला थोडस जास्ती गेलं आणि आता सीझन पण होता आणि ते हॉटेल खूप कॉस्टली आहे. हॉटेल कॉस्टली आहे, हा. बाकी सगळं एक ठीक आहे म्हणजे, पण हॉटेल मला तर असं वाटलं की खूपच कॉस्टली.
पण आपण ते सगळं डिटेल व्यवस्थित आहे ना शेवटी सगळं बोलू ते म्हणजे किती काय होतंय कसं काय ते तर आपण सगळ्यात शेवटी बोलू. पण हे शिकाऱ्याबद्दल तुम्हाला आता कळालं असेल आणि शिकाऱ्यामध्ये फोटो काढायचे असेल तर ते तुम्हाला आता कळालं आहे की नाही. येस, तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि आता आपण उद्या सकाळी भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये.